औरंगजेबाच्या प्रचंड फौजेशी व सिद्धीशी संघर्ष चालू असतानाच गोव्याच्या पोर्तुगीजांना समजावून सांगूनही त्यांनी औरंगजेबाला मदत करण्याचा प्रयत्न केला. औरंगजेबाने पोर्तुगीजांना मराठ्यांच्या किनारपट्टीवर हल्ले करण्याची सूचना केली. पोर्तुगीजांना देखील तेच हवे होते. गोव्याच्या विजरईने गोव्याजवळील मराठ्यांच्या ताब्यात असणाऱ्या फोंडा किल्ल्यावर 1 नोव्हेंबर 1683 ला हल्ला केला. यावेळी फोंडा किल्ला लढवण्याची जबाबदारी एसाजी कंक आणि त्यांचा मुलगा कृष्णाजी कंक यांच्यावर होती. किल्ल्यात जेमतेम 600 मराठ्यांची शिबंदी होती. पोर्तुगीज सैन्याने किल्ल्यासमोरच्या एका टेकडीवर तोफा चढवल्या. या फिरंगी तोफा लांब पल्ल्याच्या होत्या. या टेकडीवरूनच ते मराठ्यांच्या फोंडा किल्ल्यावर तोफगोळे डागत होते. त्याचबरोबर पोर्तुगीज सैनिक गोळा सुद्धा चालवत होते. रात्रंदिवस किल्ल्यावर तोफांचा मारा चालू होता. परंतु किल्ल्यातील मावळे निदड्या छातीने तोंड देत उभे होते. उभा अभेद्य तडबंदीचा किल्ले फोंड्याचा एकही चिरा डळत नसल्याचे पाहून विजरईने तोफा किल्ल्याजवळ रस्त्यावर आणून तेथून मारा सुरू केला आणि अखेर किल्ल्याची चिरेबंदी तडबंदी ढासळली. पोर्तुगीज सैन्य ढासळलेल्या तडबंदीतून आत शिरण्याचा प्रयत्न करू लागले. त्याचवेळी एसाजी आणि कृष्णाजी कंकांनी असे काही शौर्य गाजवले की आत घुसलेले फिरंगी तर त्यांनी कापून काढलेच, पण तटाला भिडलेले फिरंगी माघार घेऊन पळू लागले. पोर्तुगीज मागे हटले, पण तरीही सलग 4 दिवस त्यांनी किल्ल्यावर तोफांचा मारा केला. आता परिस्थिती अशी झाली की अजून एखाद्या दिवसात किल्ला पोर्तुगीजांच्या हाती जाणार होता. किल्ल्यावरील मावळे एसाजी कंक यांच्या हुकमाप्रमाणे शर्त करून किल्ला लढत होते. आणि इतक्यात दुरून काही अंतरावरून धुळीचे लोट दिसू लागले. ललकारा ऐकू येऊ लागल्या. हर हर महादेव, शिवाजी महाराज की जय, संभाजी महाराज की जय. फोंडा किल्ल्यावरील सगळे मावळे बुरजावर उभे राहून तिकडे पाहू लागले. क्षणाक्षणाला तो आवाज वाढत होता. खुद्द शंभूराजे एसाजी कंकांच्या मदतीला आले होते. संभाजी महाराज, त्यांचं घोरदळ, त्यांचं पायदळ, सारी सेना आली होती फोंडा किल्ला राखायला आणि पोर्तुगीजांना धूळ चाखवायला. संभाजीराजे आणि पोर्तुगीजांमध्ये युद्ध सुरू झाले. संभाजीराजांना बघून किल्ल्यावरील मराठ्यांना चेव आला. त्यांनी किल्ल्यातून बाहेर पडून पोर्तुगीजांशी युद्ध चालू केले. मावळ्यांनी अनेक पोर्तुगीज सैन्य कापून काढले. आता मात्र पोर्तुगीजांची अवस्था बिकट झाली आणि त्यांनी पळ काढण्यास सुरुवात केली. मावळ्यांनी त्यांचा पाठलाग सुरू केला. दुर्बारजवळ मावळी घोडेस्वारांनी पोर्तुगीजांना गाठले. तेथे पोर्तुगीज सैन्य दबा धरून बसले होते. त्यांनी मावळ्यांवर बंदुकीच्या गोळ्यांचा मारा सुरू केला. तशा मावळ्यांच्या घोड्या बिचकून मुस्काटे फिरू लागल्या. ते पाहून एसाजी पुत्र कृष्णाजी कंक पोर्तुगीजांवर चालून गेले. त्यांनी शत्रूचे मोर्चे पार विस्कळीत करून टाकले. कृष्णाजी पाठोपाठ घुसलेल्या काही मावळी भाल्यांच्या माऱ्यातून खुद्द विजरई नशिबाने सलामत निसटला होता. कृष्णाजींनी अनेक पोर्तुगीज सैनिक कापून काढले. एवढ्यात रक्ताने नालेल्या, मोर्चा मागून मोर्चे फोडत चाललेल्या पोर्तुगीजांच्या नाकात दम आणणाऱ्या कृष्णाजी कंक यांना गोळी लागली आणि मावळचा पराक्रमी पुरुष घोड्यावरून खाली कोसळला. एसाजी कंक ही जायबंदी झाले. आता दोन्हीकडचा मारा कमी झाला. पोर्तुगीज सैन्याचा पार धुराळा उडाला होता. संभाजी महाराजांना विजय मिळाला होता. या युद्धात एसाजी कंक आणि कृष्णाजी कंक या पिता पुत्रांनी पराक्रमाची शर्त केली. फिरंगी कापून काढले. दोघांच्या अंगावर अशी एकही जागा नव्हती की तेथे जखमा झाल्या नव्हत्या. त्या जखमा स्वतः संभाजी राजांनी पाहिल्या आणि त्यांनी दोघांनाही आपल्या गावी जाण्याची आज्ञा दिली. परंतु कृष्णाजी कंक यांच्या जखमा फुटून त्यांचा मृत्यू झाला. मावळचा ढाण्यावाघ स्वराज्यासाठी, फोंडा किल्ला वाचवण्यासाठी धारातीर्थी पडला. स्वराज्यासाठी लढताना आपल्या जीवाचाही विचार न करणाऱ्या मावळातल्या या मर्द मराठ्यांना मानाचा मुजरा.